ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडनं सरपंचांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. मंत्री महाजन यांच्या मध्यस्थीनंतर सरपंचांचं आंदोलन आता स्थगित करण्यात आलेलं आहे. सरपंचांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव आठवड्यामध्ये मान्य करणार असल्याचं आश्वासन आता मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं. कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मानधनवाढीचा निर्णय घेणार असल्याचं देखील गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे. ग्रामपंचायतींना अधिक निधी देण्यासाठी सकारात्मक असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडनं सरपंचांच्या मागण्या आता मान्य करण्यात आल्यात. मंत्री महाजन यांच्या मध्यस्थीनंतर सरपंचांचे आंदोलन स्थगित करण्यात आलेले आहे. राज्यभरात सरपंचांनी आज आंदोलन केलेलं होतं आणि त्यांना त्यांची प्रमुख मागणी होती की आमचं मानधन हे अतिशय अल्प आहे, ते वाढून द्या. त्यामुळे तुम्ही पोलीस पाटील आहेत, कोतवाल आहेत, CRPF सगळ्यांचे मानधन वाढून दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने आमचे मानधन वाढवावं अशी त्यांची प्रमुख मागणी होती. त्या संदर्भामध्ये वेळोवेळी कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय दोघं यांचे कानावर टाकलेला हा विषय आहे. मला वाटतं या 8 दिवसामध्ये, या आठवड्यात बहुतेक या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये निर्णय होईल तशी विनंती मी कॅबिनेटला केलेली आहे. त्याचबरोबर दुसरी त्यांची मागणी होती की जे ग्रामपंचायतला जे कामं मिळतात लोकलच्या ठिकाणी करण्यासाठी, मग छोट्या मोठ्या गटारी नाली असतील, ब्लॉक बसवायचे असतील, कुठेतरी रस्ता असेल, छोटा मोठा पुलाचं काम असेल, तर ही कामं 15 लाखापर्यंत करण्याची सवलत आम्हाला त्या ठिकाणी ग्रामपंचायतला द्यावी. कोर्टाच्या एका आदेशामुळे ती कामं 3 लाखापर्यंत थांबलेली होती. 3 लाखाच्यावर ग्रामपंचायतला काम करू देऊ नये असा एक निर्देश आलेला होता. पण त्या संदर्भामध्ये थोडीशी तांत्रिक अडचण म्हणजे बाजूला झाली तर 15 लाखापर्यंतची कामं ग्रामपंचायतला करू देता येतील आणि त्या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्न करत आहोत. मला वाटतं तोही निर्णय हा लवकरच आठवड्याभरामध्ये त्या ठिकाणी येईल. आणि अजून 4-5 त्यांच्या मागण्या होत्या, पण त्या छोट्या मोठ्या मागण्या होत्या आणि तांत्रिक टेक्निकली त्या मागण्या होत्या. मला असं वाटतं की माझे सचिव, प्रधान सचिव डब्ल्यूसाहेब हे माझ्यासोबत होते, त्यांच्याशी याबाबतीत चर्चा झाली आणि ते प्रश्न उद्या परवाच त्या ठिकाणी मार्गी लागतील. पण प्रमुख 2 ज्या मागण्या होत्या, एक तर मानधनवाढीच्या आणि 15 लाख रुपयापर्यंत काम ग्रामपंचायतीने करावं या संदर्भातल्या, त्या दोघेही मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.